नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे प्रजासत्ता दिनानिमित्त तिरंगा भात कसं बनवायचं. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. आता मी घेतलेलं आहे एक छोटासा बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि होल गरम मसाला घेतलेला आहे. 2 तेजपत्ते, मिरे, इलायची आणि लवंग, तेजपत्ता आणि काळी मिरी आणि 1 चमचा मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेला आहे. चवीनुसार मीठ. आता आपल्याला हिरवा कलरसाठी मी 10-12 पालकचे पानं स्वच्छ धुवून आणि 1 मिरची टाकून मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतलेला आहे आणि 1 टमॅटो प्युरी, टमाटर कापून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे. थोडासा जिरा, हळद, गरम मसाला, जिरा पावडर, मोहरी आणि लाल तिखट. आता आपणाला तिरंगा भात बनवण्यासाठी 3 वाट्या मी हे भात बनवून घेतलेला आहे. आता आपण मी आता पहिल्यांदा जिरा राईस बनवून घेणार आहे. आता पॅन गरम झालेला आहे. आपण थोडेसे काजू टाकून घ्यायचं. काजूला असं थोडंसं आपण फ्राय करून घ्यायचं, जास्त नाही. आता टाकून घेऊया आपण जिरा. शिजवते वेळेस भातामध्ये मीठ टाकलेलं होतं, म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपला जिरा राईस बनलेला आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं 1 चम्मचभर तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की आपण मसाले टाकून घेऊया. गरम झालेलं आहे. आता आपण टाकून घेऊया थोडंसं कांदा. तेजपत्ता, लवंग, मिरे, इलायची, थोडीशी आपल्याला दालचिनी टाकून घ्यायची आहे. अद्रक पेस्ट, अद्रक आणि लसूण, थोडासा जिरा. आपल्याला हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. थोडे मसाले टाकल्यामुळं आपलं पालकचा भात बनवत आहोत त्याच्यामुळे खूप छान असं टेस्ट येतो त्याला. थोडीशी हळद चमचभर, जिरा पावडर, गरम मसाला आणि पालक. आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पालक मी कच्चंच प्युरी वापरलेलं आहे कारण हे तेलामध्ये शिजलं जातं त्याच्यामुळं. आता मी हे पालक चांगलं तेलामध्ये असं परतून घेतलेलं आहे. जे पालकचा कच्चा पण आहे तो निघून जातो. आणि आता थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. जेवते वेळेस मी मीठ टाकून घेतले होते त्याच्यामुळं बेतानं मीठ टाकायचं. आणि आता आपण भात टाकून घेऊया. चांगलं भात हे पालकमध्ये मिक्स करून घेऊया. होल मसाले टाकल्यामुळं खूप मस्त असा स्मेल येतो खातेवेळेस. पण तुम्ही बघू शकता एकदम ग्रीन ग्रीन बनलेला आहे. असं भात आपण 1 मिनिटभर असं परतून घेऊया, म्हणजे चांगले मसाले ह्या भातामध्ये मिक्स झाले पाहिजे. आणि पालकची प्युरी आता आपण हे पालकचं जे भात बनवलेला आहे, आता भात बनवून तयार झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. टमॅटो भात बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 2 चमचे
तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल गरम झालं की आपल्याला पहिल्यांदा होल गरम मसाले टाकून घेऊया आपण, आणि कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, जीरा, मोहरी. आपण हे चांगलं परतून घ्यायचं, कांदा लसूण आणि होल मसाले जे आपण टाकून घेतलेले आहेत. चांगलं थोडंसं ब्राऊन कलर आला की आपण टमॅटो प्युरी टाकून घेऊया, थोडंसं फ्राय करून घेऊया म्हणजे कच्चा पण निघून जाण्यासाठी, आणि थोडंसं मीठ, हळद, लाल तिखट, जिरा पावडर आणि गरम मसाला हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये काजू पण ॲड करू शकता. आणि हे टमाटर टमॅटो भात किंवा पालकचा भात मुलांसाठी खूप चांगला आहे, तुम्ही असं बनवून टिफिनसाठी देऊ शकता. फटाफट पण बनते, एकदम भात बनवून आपण भात बनवून घेतलं की ही रेसिपी एकदम सोपी आहे बनवण्यासाठी. टमाटर आपल्याला चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कच्चा पण हे टमॅटोचा निघून गेला पाहिजे, त्यामुळे एक मिनिटभर आपण परतून घेऊया फोडणीमध्ये. तेलामध्ये फ्राय झालेला आहे, आता आपण भात टाकून घेऊया. चांगलं भातामध्ये हे टमाटर मिक्स करून टमॅटो प्युरी मिक्स करून घेऊया. हे टमाटर भात खूप छान लागते, आपल्याला वरण वगैरे बनवायची गरज नाही. टमाटर भात आणि पालक भात आपण असंच खाऊ शकतो. मस्त वाटते कलर पण असा लाल. थोडंसं आपण मिनिटभर आता फ्राय करून घेऊया, फ्राय झालं की प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता टमाटर किती मस्त असं भातामध्ये मिक्स झालेलं आहे, कलर पण खूप असं छान आलेला आहे लालसर. आता आपण टोमॅटो भात काढून घेऊया आता प्लेटमध्ये. आता तुम्ही बघू शकता तिरंगा भात बनून तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त खा आणि आनंदी राहा. परत भेटूया, तोपर्यंत बाय.